पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटचीही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। 9633 37257, 70 57 81 58 33, 94293 93953 आणि 98 50 666 132। मृदंग ज्ञान शिक्षण संस्था आळंदी यांच्या वतीने आयोजित मृदंग दिंडी आणि गुरुपूजन सोहळ्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिले। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरु परंपरेची माहिती वर्णन करीत आचार्य दासोपंत यांच्या कार्याचा गौरव केला। त्याचबरोबर या संस्थेचा रौप्य महोत्सव असल्याने संस्थेस पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय ही शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी भरसभेत उभारून एका युवक वारकऱ्याने इंद्रायणी नदीची अवस्था वर्णन करून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची मागणी केली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। 3 महिन्यापूर्वी तो आपल्या सगळ्यांच्या जनतेच्या हितासाठी केलेला आणि म्हणून आणि मला आपल्याला सांगायला खूप आनंद आणि समाधान वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा पांडुरंगाची आषाढीची वारी झाली आणि आषाढी एकादशीच्या पूजा पांडुरंगाची करायला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली कुटुंबासकट, तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता। आणि मी त्या दिवशी जेव्हा सगळं कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर निघालो, आमचे पोलीस सगळेच आपले, त्यांना चिंता होती। शेवटी काही गोष्टी होत असतात, काही चांगले वाईट सगळे लोक विचारांचे असतात, परंतु आपण त्याची कधी पर्वा करायची नाही। आपलं चांगलं काम, आपली नीती साफ ठेवून आपण चांगलं काम करायचं। त्या दिवशी ठरवलं की एक बैठक देखील घेतली, पंढरपूरचा एक चांगला मोठा अगदी विशेष असा एकदम म्हणजे असा विकास झाला पाहिजे, आराखडा, विशेष कृती आराखडा बनवण्याचा देखील मी सूचना दिल्या। आणि तुम्ही लाखो लोक जाता तिकडे, त्यामुळे तुमची गैरसोय होऊ नये, तुम्हाला अगदी इतर आपली देवस्थानं कशी स्वच्छ असतात, सगळे म्हणजे आपल्या तिथे सोयीसुविधा असतात, साफसफाई असते तिथे, सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा, तिथं कुठली गैरसोय नको व्हायला, अशा प्रकारचं काम आपण सरकारच्या माध्यमातून करतोय। आणि तुम्ही म्हणाल इकडचं काय करायचं, इकडं पण करायचं आपल्याला आळंदीला। इकडे देखील इथे देखील आपल्याला विकास करायचा आहे, ते गार्डनला ते छोटं काम आहे, मोठं काम करायला लागेल आपल्याला। तर नक्कीच आपल्याला याचा देखील आपल्याला चांगला विकास करायचा आहे। आळंदी, देऊ आळंदीचा, आणि हे सगळे शेवटी लाखो लोक येतात इकडे, आणि ही सगळी वारकरी आपण जे आहात ही मोठी, प्रचंड मोठी शक्ती आहे, आणि त्यामुळे या आम्हाला त्याची जाणीव आहे। आणि आज जे काय सूचना चांगली आहे आणि चांगली होती म्हणून इतके लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे
जे काही लोकांना हवं आहे हे तुमचंच सरकार आहे, हे सरकार कोणाचं आहे, आणि म्हणून तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत आणि तुमचं काय पर्सनल प्रायव्हेट काम नाही आहे, हे समाजाचं काम आहे. आणि इंद्रायणी स्वच्छ करणं, इथे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आपले आहेत, त्यांना नक्कीच या ठिकाणी मी या बाबतीमध्ये सूचना देईन. आणि त्यासाठी जे काही सरकारच्या माध्यमातून जे काही करावं लागेल ते नक्की केलं जाईल, एवढे या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. या मृदंग वादनाचं शिक्षण देणारी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे अथवा फॅमिली गेट टुगेदर, वाढदिवस किंवा कामानिमित्त वा मित्रमंडळी एकत्र येत आहे, परंतु गर्दीच्या ठिकाणी निवास करणे पसंत नाही, तर आम्ही घेऊन आलो आहोत पंढरपूर पासून अगदी जवळच केवळ 7 किलोमीटर अंतरावर मुंडेवाडी येथे निसर्गाच्या सानिध्यात सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशा विठाई विला रिसॉर्टचा एक आनंददायी पर्याय. आमच्याकडे खालील सुविधा उपलब्ध: 3 BHK लक्झरी बंगलो, एअर कंडिशन बेडरूम, 3 बाथरूम, निसर्ग संपन्न व्ह्यू दाखवणारी बाल्कनी, स्वतंत्र स्विमिंग पूल, सुंदर असा बगीचा, किचन प्लस लिव्हिंग रूम, मनोरंजनासाठी TV आणि म्युझिक सिस्टीम, इनडोअर गेम्स, स्वतंत्र पार्किंग, फ्री वायफाय आणि बॅडमिंटन देखील. आता पंढरपूर मध्ये निवासाची चिंता कशाला, जर असेल विटाई व्हिलाचा पर्याय सोबतीला. बुकिंग साठी संपर्क योगेश राऊत, मोबाईल 97730 12516.